विधानसभा सत्राचा आज दुसरा दिवस आहे. सध्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी सुरू आहे. आपल्यासोबत दिलीप लांडे आहे. सर, आता सत्ता सुनावणी सुरू आहे, काल आपली साक्ष झाली, नेमकं काय त्याच्यामध्ये निर्णय? न्यायालयासमोर वस्तुस्थिती आणि खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतोय, कारण ती सर्व परिस्थिती न्यायालयाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून जनतेसमोर यावी आणि जनतेला वस्तुस्थिती कळावी की काही लोक हे स्वार्थासाठी, सत्तेसाठी, शिवसेना भाजपचे युती तोडून हिंदुत्वाच्या विरोधात आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून लांब गेलेले आहेत. त्यामुळं अशा लोकांना या सत्तेमध्ये न ठेवता, ज्या लोकांनी आपल्याला हिंदुत्वावरती आणि बाळासाहेबांच्या विचारावरती आपल्याला मतदान केलेलं आहे, या लोकांचा विश्वासघात होऊ नये म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना भाजपची पुन्हा युती केली. राष्ट्रवादी आपल्यासोबत आली, तर याच्याबद्दलही आपली साक्ष आली की राष्ट्रवादी आपल्यासोबत आली तर ते आमच्या विचाराची आहे, त्यामुळे आमच्यासोबत आली असं म्हटलं. हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे ज्यांना मान्य होतील त्यांनी या हिंदुत्ववादी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील व्हावं, आणि म्हणून काही लोकांना विचार मान्य झाले असतील म्हणून ते याच्यामध्ये सामील झालेले आहेत. नवाब मलिक हे आपल्या सत्तेमध्ये येणार काय? कारण की काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं होतं अजित पवारांना की देशद्रोहीचे ज्याचे गुन्हे आहेत त्यांना घेऊ नाही सत्तेमध्ये, तर आपली काय भूमिका राहणार आता समोर, कारण की ते विधानसभामध्ये बसले देखील या सत्रामध्ये? माझ्या शिवसेना पक्षाचे नेते, भाजपचे नेते, हा पक्षाचा निर्णय आहे, त्यामुळं पक्षाचा निर्णय ते घेतील असं मला वाटतं. कॅमेरा सचिन सळांसह मी निलेश दहाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.